श्री स्वामी समर्थ। हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर। तुम्हाला बोर्डाची ॲन्सर शीट उद्या भरायची आहे, 10वीचा पेपर आहे, हॉलोग्राफ लावायचं आहे, बारकोड, याचा सर्व तपशील मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे। चॅनलवर नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि फटाफट टेलिग्राम ॲपला जॉईन करा, तिथं 10वीच्या सगळ्या नोट्स प्रोव्हाइड करत आहो। तर इकडे बघा, श्री स्वामी समर्थ बोर्डाची उत्तरपत्रिका आहे ही, कशाप्रकारे तुम्ही ही जर चूक थोडी जरी माहिती चुकली तर तुमचा बोर्डाचा पेपर लिहून काय फायदा नाही आहे। त्याच्यामुळे ही माहिती मी तुम्हाला व्यवस्थित लाईव्ह दाखवणार आहे, डेमॉन्स्ट्रेशन विथ हॉलोग्राफ कसं लावायचं स्टिकर। तर बघा, सर्वप्रथम आपण जे आहे तिथे अंक इथं लिहिलेलं आहे, अंकात तुमचा नंबर लिहायचा, सीट नंबर तुम्हाला तुमच्या, मी तर पेन्सिलने भरतो आहे, तुम्ही पेनाने भरायचं आहे लक्षात ठेवा। तर तो अंकात कसा भरायचा, समजा एक्झाम्पल मी घेतो एक, इथं तुम्हाला 10वीसाठी ए अक्षर असतं आणि 12वीसाठी एम लेटर असतं। तर इथं मी लिहितो आहे, समजा एखाद्या विद्यार्थ्याचा नंबर लिहितो आहे 1 0 3 0 2 6, तर अशा प्रकारे एक मी नंबर लिहिलेला आहे। आता हा आपण अंकात लिहिलेला आहे, हाच नंबर आला आपल्या लक्षात अक्षरात लिहायचा आहे, याच्या बाहेर जाऊ द्यायचा नाही नंबर, हे लक्षात ठेवा, तुम्हाला दिसत असेल। आता हा इन वर्ड्स लिहिलं आहे म्हणजे अक्षरात हाच नंबर तुम्हाला लिहायचा आहे। बघता बघता एक सेकंड लागतो, लाईक करत चला आणि PDFसाठी फटाफट टेलिग्रामला ॲड व्हा। तसंच गुगलवर तुम्ही नाना फाउंडेशन वेबसाईटला सर्च करा, नोट्स फटाफट भेटतील तुम्हाला सर्व उत्तरासोबत। तर बघा, अक्षरात आता कसं लिहायचं इथे, तर ए इथे, तर बघा इथे अंकात मी नंबर लिहिलेला आहे, आता तो अक्षरात लिहायचा आहे। तर अक्षरात लिहिताना काळजी घ्यायची, दोनच ओळी तुमच्याकडे दिलेले आहेत, अत्यंत लहान अक्षरात तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे आणि किती अंक आहे तो व्यवस्थित लिहा, तुम्ही खाडाखोड करू नका, परत तुम्हाला उत्तरपत्रिका भेटत नाही। इथे जर आपण मोठ्या अक्षरात लिहिलं तर इथे दोनच ओळीत दोन शब्द बसतील, त्याच्यामुळे काळजी घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुलांना, अत्यंत महत्त्वाचं आहे। आणखीन तुम्हाला मी पूर्ण माहिती सांगणार आहे, बारकोड हॉलोग्राफ कसं लावायचं, काय हे हॉलोग्राफ कसं चिटकवायचं। तर बघा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लाख, हे मग लिहितानी बघा, ए आपण तसेल तसं लिहू, डॅश 1 लाख आहे ना, म्हणजे 1 लॅख, ओ एन ई एल के एच 1 लॅख, किती 3026। तर अशा प्रकारे मी इथे लिहिलेलं आहे 1,03,026, एकदा चेक करा। त्यानंतर इथे बघा खाली येतं, मी पेन्सिलने भरतो आहे, तुम्हाला पेनाने भरायचं आहे लक्षात ठेवा। सिग्नेचर, परीक्षार्थीची सही, परीक्षार्थीची म्हणजे तुम्हालाच इथं सही करायची आहे तुमची, समजा मीच आता इथे करतो आहे माझी सही, परीक्षार्थी म्हणजे तुम्ही आहेत। आणि पर्यवेक्षक, इथं तुम्हाला सही करायची नाही, इथे तुमचे ब्लॉक क्लास सुपरवायझर जे असतील ते इथे सही करतील आणि त्यांची सही होणं गरजेचं आहे, त्यामुळे तुमचे पेपर तुम्ही जरी भरले असतील तरी तुम्ही चेक करा तुमच्यावर सही झाली आहे का नाही। केंद्र क्रमांक तुमच्या हॉल तिकीटवर जो असेल तो लिहा, मी सध्या इथे 1 2 3 लिहितो आहे। इथे बघा, विद्यार्थ्यांनी बारकोड या चौकडीत तिचकवा, बारकोड तुम्हाला बाजूला इथे दिसत असेल की बारकोड कशाप्रकारे आहे, ते चित्र मी तुम्हाला दाखवतो आहे बारकोड कशाप्रकारे आहे। आणि इथे बारकोड लावण्यासाठी तुम्हाला पांढरं बारकोड असतं आणि पांढरं बारकोड त्याच्यामध्ये तुमचा सीट नंबर आलेला असतो आणि तो सीट नंबर तुम्हाला इथे लावायचा असतो। तर बघा, आता आपण बघितलं बारकोड वगैरे कसं चिटकवायचं, हे एवढं स्टिकर एक असणार आहे तुम्हाला पांढरं, ते स्टिकर तुम्ही इथे लावायचं आहे, हे लक्षात ठेवा। या ठिकाणी या जागेवर तुम्ही लावताना काळजीपूर्वक लावा, नाहीतर शिक्षक तुमचे पर्यवेक्षक जे असतील ते लावतीलच। त्याच्यावर तुम्हाला काळजी बघायची की इथे जे असतं तो भाग जो असतो स्कॅनिंगचा भाग असेल, तुम्हाला चित्रात दिसत असेल, ज्या रेषा असतात बारकोड स्कॅनर, आणि इथे तुमचा नंबर असेल तो नंबर या साईडला आला पाहिजे, हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे। याच्यावर नंतर हॉलोग्राफ लावतात, ते कसं लावतात मी तुम्हाला दाखवेल। त्याच्याआधी आता खाली बघा, इथे सब्जेक्ट, मग आता उद्याचा पेपर आहे समजा आपला विषय, तर मराठी मी इथे लिहितो आहे, मराठी लिहा। आता पेपर याच्यात कुठलाच नसणार आहे म्हणून डॅश करायचं, आणि जर विषय तुमचा आता गणित विज्ञान असेल तर इथे गणित येणार, पण पेपरामध्ये भाग एक भाग दोन असे तिथे डिवाईड होतील, परंतु मराठी इंग्लिश आणि हिंदीसाठी असंच प्रकार राहील। आणि उर्वरित जे विषय आहेत, समाजशास्त्र असेल, विज्ञान असेल आणि गणित, त्या ठिकाणी पेपरामध्ये भाग एक भाग दोन येईल आणि समाजशास्त्रामध्ये तुम्हाला इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोल येईल। दिनांक जी उद्याची तुमची दिनांक आहे ती दिनांक टाका, 15 मार्च 2022। त्यानंतर उत्तर लेखनाची भाषा तुमची मराठी, आपली मायबोली मराठी। आणि इथे बघा, सप्लिमेंट्स अटॅच, म्हणजे तुम्ही जर मेन आन्सर शीट तुमची, ही मेन आन्सर शीट एवढी मोठी असेल, ही तुम्हाला जी दिसते ही 12वीची आहे आणि अशीच 10वीची असते, फक्त याचा कलर जर असेल तो ब्ल्यू असेल एखाद्या वेळेस। ही मेन आन्सर शीट जवळजवळ तुम्हाला 28 पानांची असते, मग इथे तुम्हाला एवढी सप्लिमेंटची आवश्यकता लागेल, चान्सेस कमी आहेत, परंतु मराठी, हिंदी, इंग्रजीसाठी लागू शकते। तर तुम्ही
ज्या सप्लिमेंट वापरले असतील त्या सप्लिमेंट तुम्ही इथं अटॅच करायचे आणि त्या सप्लिमेंटवर पण अशा प्रकारची माहिती असते ती तुम्हाला भरावी लागते. फक्त त्या ठिकाणी बारकोड नसतो पण हा जो रकाना आहे हा पूर्ण हा दिलेला असतो हा तुम्हाला भरायचा गरजेचा आहे सप्लिमेंटवर पण. आणि इथे तुम्हाला सप्लिमेंट समजा मी दोन घेतल्या तर इथं दोन येईल आणि फिगर टोटल फिगर इन माहिती आहे तीन येईल, 1+2=3 मेन ॲन्सर शीट. तर ही माहिती बेसिक तुम्ही भरा. इथे जर चुकलात तुम्ही कुठे तर तुमचं ते पेपर चेक होत नाही, लक्षात ठेवा. तुमचे मार्क दुसऱ्याला जाऊ शकतात नंबर चुकला वगैरे. आणि महत्त्वाचं बारकोड आहे, बारकोडवर तुमचा नंबरच आहे का ते तुमचे शिक्षक लावतील त्यावेळी चेक करा की बारकोडवर आपलाच नंबर लागला आहे का नाही लागला. आणि ही महत्त्वाची माहिती कशी भरायची, बरेच मुलं इंस्टाग्राम फेसबुकला विचारत होते म्हणून मी ही व्हिडिओ बनवला आहे तुमच्यासाठी. व्हिडिओला जास्त जास्त शेअर आणि लाईक करत चला. आता सर्वप्रथम उत्तरपत्रिका आपल्या हातात आल्यानंतर काय करावे. ही उत्तरपत्रिका आता मी आली तर ही माहिती मी भरलेली आहे, परंतु माहिती भरण्याच्या आधी तुम्ही काय करायचं बघा सांगणारच आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे तुम्हाला मला कळवा कमेंट सेक्शनमध्ये, याच्यात काय अडचण असतील तर. आणि हे इथे लाईनिंग वगैरे तुम्हाला इथे एक रेष टाकायची आहे, त्यानंतर इथे तुम्हाला जे दिसतं इथे गॅप जवळ दाखवा जरा कॅमेरा. हां इथे जे दिसते तुम्हाला रेष इथे एक रेष टाकायची शेवटी हे लक्षात ठेवा. आणि इथे एक रेष टाकायची आणि नंतर इथे एक रेष टाकायची. कशा प्रकारे प्रश्न क्रमांक वगैरे टाकायचे हे तुम्हाला हे बोर्डाचे पेपर तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे इथे इन्स्ट्रक्शन पण दिलेले आहेत. एवढं वाचायला वेळ नाही पण मी तुम्हाला सांगेल, काय अडचण असेल तर आणखीन तुम्ही मला विचारू शकतात, मी पुढे व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवेलच. तर ही सगळी बेसिक माहिती होती. तर अशा प्रकारच्या अपडेट्ससाठी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि ही माहिती तुम्हाला पेनाने भरायची हे लक्षात ठेवा. बारकोड आणि हॉलोग्राफ होता. आता हॉलोग्राफ तुम्हाला मी दाखवतो आहे. हे हॉलोग्राफ असतं ब्लॅक प्रकारचं, हे ब्लॅक तुम्हाला दिसत असेल. हे हॉलोग्राफ तुम्ही काढा सिम्पली. तुमचे काम हे सर्व तिथले एक्झामिनरच करणार आहेत, तुम्हाला काय करायचं नाही आहे. फक्त तुम्हाला चेक करायचं बारकोडवर तुमचा नंबर आहे की नाही. हे हॉलोग्राफ काढला आपण आणि हॉलोग्राफचा हा जो भाग असतो इथे हे चिन्ह असतं बोर्डाचं इथे तुम्हाला दिसत असेल. हे वरच्या साईडला असं पाहिजे, असं खालती नाही पाहिजे. हे वरच्या साईडला आपण केलं हे बघा इथे दिसत असेल तुम्हाला हे वरच्या साईडला अशी. मग हे चिन्ह घेऊन आपण इथे हॉलोग्राफ लावल्यानंतर काय होतं हे बघा इथे दिसतं आहे. हॉलोग्राफ लावतो आहे मी बघा, हे हॉलोग्राफ लावलं मी अशा प्रकारे. मग ह्याच्याने काय होतं इथं बारकोड लावायचाच आहे आपल्याला, तो मी लावला नाही कारण बारकोड एका विद्यार्थ्याकडे एकच असतं. आणि तो बारकोड कसं आहे तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिसत असेल, ते हॉलोग्राफ लावलं आहे आपण इथे. आणि हॉलोग्राफ लावलं आणि हॉलोग्राफ लावल्यानंतर काय फायदा पडतो की कुणाचा पेपर आहे, नंबर काय वगैरे, आपण विषय वगैरे टाकलेला काय तो दिसेल, पण नंबर वगैरे कुणाचा आहे काय माहिती पडत नाही, कुठे काय कुणाची काय विद्यार्थ्याची कुठली उत्तरपत्रिका ही माहीत पडत नाही. हा हॉलोग्राफरचा फायदा असतो. आणि इथे जो बारकोड लावलेला असतो हा इथे स्कॅनर असतो, या स्कॅनरमध्ये तुमचा नंबर येतो आणि ॲटोमॅटिकली तुमचाच पेपर आणि तुमचे मार्क टॅली होतात, त्यामुळे ते बारकोड लय महत्त्वाचं आहे. हॉलोग्राफचं काम फक्त झाकण्यासाठी, तुमचा नंबर दिसून आहे, फक्त मेन काम बारकोडचं आहे हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवलेला आहे. कसा वाटला व्हिडिओ जास्त जास्त शेअर लाईक करा. व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या आणि व्हिडिओ लाईक करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण होईल, त्याला परीक्षेत घवघवीत यश मिळावे ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. ओके ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ, काय अडचणी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आणि हां टेलिग्रामला लवकरात लवकर ॲड व्हा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे. ओके ठीक आहे, थँक्यू स्वामी समर्थ. आणि उद्याचा पेपर सगळ्यांना सोपा जाऊ. स्वामी समर्थ.